गेल्या काही दिवसांपासून शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट यामध्ये ज्या पद्धतीने वाद रंगला आहे किंवा भाजप आणि शिवसेना याच्यामध्ये जो वाद रंगलेला आहे, आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि एकमेकांना कारागृहात जेलमध्ये टाकण्याची भाषा जी आहे ती केली जाते आहे. जर आपण काही विधानं जर पाहिली तर दिशा झाली यांच्या प्रकरणामध्ये हे प्रामुख्याने समोर आलं की सुशांत सिंग प्रकरणाचे माझ्याकडे पुरावे आहेत, त्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट माझ्याकडे आहे, त्याचं पत्र जे आहे ते माझ्याकडे, असे दावे जे आहेत ते लोकप्रतिनिधींकडनं देखील केले गेलेत. नक्की याच्यामुळे कायद्याचा भंग होतो आहे का, यामुळे कायद्याच्या चौकटीचा भंग होतो आहे का, या सगळ्या गोष्टींचं जे माहिती आहेत ते आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. जर आपण पहिलं प्रकरण जे आहे ते दिशा साली यांच्या संदर्भात आपण या ठिकाणी पाहू शकतो की दिशा साली यांचं प्रकरण समोर आल्यानंतर नारायण राणे आणि त्यांचे पुत्र जे नितेश राणे यांनी बरेच आरोप जे आहेत ते आदित्य ठाकरे यांच्यावर केले होते. नारायण राणे यांनी तर पत्रकार परिषद घेऊन दिशा सालियन हिचा जो पोस्टमॉर्टम आहे किंवा तिचा मृत्यू कसा झाला हे मला माहिती आहे, त्याच्या संदर्भातले पुरावे माझ्याजवळ आहेत, असे कागद उंचावून जे आहे ते सांगितलं होतं. पण आपण वेळेवर हे पुरावे तपास यंत्रणांना देणार अशी भूमिका जी आहे ती या ठिकाणी थेट पत्रकार परिषदेत सांगितली होती. किंवा जर आपण त्याला प्रत्युत्तर म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटामध्ये संजय राऊत यांचं जरी भाषण पाहिलं तर त्यांनी सांगितलं नारायण यांनी काय केलं आहे, किंवा सिंधुदुर्गचे खासदार जे आहेत शिवसेना उद्धव गटाचे खासदार त्यांनी सांगितलं नारायण राणे यांनी कोणाचा खून केला, ही जी भूमिका जी वारंवार सांगितली जाते की खऱ्या अर्थानं हे एकमेकांचे पुरावे लपवण्याचं एक दबावतंत्र आहे का, हा देखील मुद्दा आहे. पण या दबावतंत्रामुळे कायद्याचा भंग होतो आहे का, हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. खऱ्या अर्थानं एका लोकप्रतिनिधीकडे जर एखाद्या घटनेची माहिती असेल तर ती त्यांनी पोलिसांना देणं अत्यंत बंधनकारक आहे. जर ती माहिती दिली नाही तर घटनेच्या कलमांचा यामुळे भंग होतो आणि त्यामुळे त्या लोकप्रतिनिधीला शिक्षा देखील होते की एखादी घटना घडलेली आहे त्याचे पुरावे तुमच्याकडे आहेत ते तात्काळ तुम्ही पोलिसांना का दिले नाही, एवढ्या वर्षात तुम्ही ते स्वतःकडे का ठेवले, असे अनेक प्रश्न जेव्हा न्यायालयात हे प्रकरण जाईल तेव्हा विचारले जाऊ शकतात. त्यामुळे कुठले कुठले गुन्हे जे आहेत ते या ठिकाणी दाखल होऊ शकतात त्याची आपण माहिती घेऊया. CRPC च्या कलम 39 नुसार थेट एखाद्या गोष्टीची माहिती तुम्हाला आहे किंवा एखादी गुन्हा घडला आहे त्याची माहिती तुम्हाला आहे पण त्याचे पुरावे तुम्ही माझ्याकडे असं सांगतायत पण ते पुरावे तुम्ही पोलिसांना दिले नाही तर यामध्ये जवळपास 3 घटनेचे कलम 405 409 या कलमांचा भंग होऊन त्यावर शिक्षेची तरतूद जी आहे ती करण्याची तरतूद जी आहे ती कायद्यामध्ये आहे आणि असे पुरावे हे थेट लोकप्रतिनिधींनी जर असतील तर ते दिले पाहिजे. ते केवळ जनतेमध्ये दाखवून त्याचं एक ज्याला असं म्हणतो की एखाद्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न तुम्ही करू शकत नाही. आणि पोलिसांनी देखील असे पुरावे जर एखादा जाहीर करत असेल की माझ्याकडे पुरावे तर तात्काळ ते पुरावे त्यांची चौकशी या ठिकाणी झाली पाहिजे आणि त्यांना तात्काळ त्यांच्याकडनं पुरावे जे आहेत ते मागितले गेले पाहिजे. पण तसं होताना दिसत नाही, केवळ राजकीय आरोप जे केले जातात. पण जेव्हा हे प्रकरण एखाद्याने न्यायालयात टाकलं तर नक्कीच या प्रकरणावर न्यायालय अशा जे प्रकरणांवर कायदेशीर कारवाई जी आहे ती करू शकते, हे याची कायद्यात तरतूद आहे. त्याचबरोबर आपण जर दुसऱ्या गोष्टी जर पाहिल्या तर एक गोष्ट समोर आणली जाते की उद्या याला न्यायालयात शिक्षा होणार, याला एवढ्या वर्षाची शिक्षा होणार, याला उद्या अटक होणार, ही जी एक न्यायालयाची भूमिका जी ही बाहेर एखादा राजकीय नेता जो आहे तो बजावताना आपल्याला वारंवार दिसतो आहे. जर आपण गेल्या काही दिवसांपासून दीपक केसरकरांचं विधान असेल, त्याचबरोबर किरीट सोमायांचं विधान असेल, नारायण राणेंचं विधान असेल, त्याला प्रत्युत्तर म्हणून संजय राऊतांचं विधान असेल की याला आम्ही याला अशी अटक होणार, आज उद्या हा जेलमध्ये जाणार, उद्या याच्यावर न्यायालय ही कारवाई करणार, तुम्ही न्यायालय नसताना ही भूमिका जी अशा पद्धतीने स्वतः न्यायालय असल्याचं जनतेमध्ये भासवणं हा अतिशय मोठा गुन्हा आहे. आणि या गुन्ह्यात या गुन्ह्यामुळे जर आपण पाहिलं तर कलम 105 199 201 219 166 167 167 त्याचबरोबर मी न्यायालय आहे ही भूमिका लोकांमध्ये पटवून देऊन लोकांची दिशाभूल करणं यासाठी देखील 465 466 असे कलम जे आहेत ती कलमानुसार कारवाई होऊ शकते. आणि अशा पद्धतीने लोकांच्या भावना भडकवणं असेल, त्यांना चुकीचे संदेश देणं असेल, त्याचबरोबर स्वतः न्यायालय असल्याचं भासवणं असेल, या गोष्टी जर प्रूफ झाल्या तर त्याला थेट
14 वर्षाची शिक्षा जी आहे ती कायद्याच्या तरतुदीमध्ये आहे. त्यामुळे असं करताना जर समजा मी न्यायालय आहे, न्यायालयाचं समजा भासवतो आहे की अशा पद्धतीने याला शिक्षा होणार, याला एवढ्या दिवसाची शिक्षा होणार, उद्या हा जेलमध्ये जाणार, ही जे न्यायालयाचं काम आहे हे जर एखादा नेता जनतेमध्ये थेट सांगत असेल तर तो न्यायालयाचा देखील अपमान आहे आणि त्यामुळे त्याला 14 वर्षाची शिक्षा जी आहे ती होऊ शकते. पण याच्या विरोधात किंवा या मुद्द्यांवर कोणीही न्यायालयामध्ये जाताना दिसत नाही, त्यामुळे कुठेतरी हे केवळ आरोप प्रत्यारोप राहतात आणि एकीकडे कायद्याचा भंग देखील जगजाहीरपणे जो आहे तो होताना दिसतो आणि न्यायालयाचा अपमान देखील सर्वजण खुल्या डोळ्यांनी पाहत राहतात. पण यावर पोलीस देखील साधं ब्र शब्द काढत नाही किंवा याच्यावर कुठलीही कारवाई करत नाही.